नमस्कार आपण ऐकतो आहोत श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत शुभांगी भडभडे लिखित अद्वैताचे उपनिषद आचार्य शंकर म्हणाले आता संघटित वा धर्मरक्षणार्थ स्वतःला समर्पित करा आर्यांची प्राचीन वैदिक संपत्ती आपल्याला प्रा अभिमान वाटावी अशी असेल तर सारे एकाच धर्मध्वजा घेऊन पुढे वा आपण सर्व मिळून विष्णू प्रतिमेचा शोध घेऊ सूर्याच्या पहिल्या किरणात हिरकण्यांचं वस्त्र घालून धावणारी अवखळ अलकनंदा अतिच गतिमान होती हिमनगावरच्या हिमराशी घेऊन धावत होती हिमराशीला भेदत अलकनंदेचा तळ गाठणं असंभव होतं लोक म्हणाले आचार्य सध्या हिमनग वितळण्याचा ऋतू आहे अशावेळी देहाला काष्ठवत करणारा हा ऋतू जाऊ देत मग आपण विष्णू प्रतिमेचा शोध घेऊ आचार्य लोकांची मानसिकता लक्षात घेऊन म्हणाले मूर्ती प्राप्त झाली तर त्याची प्रतिष्ठापना कराल ना पूजा अर्चना तर होईल हो त्यासाठी आम्ही शब्दबद्ध आहोत नंबुद्री वंशाचे लोक इथे पूजा अर्चना करतील परंतु आचार्य ह्या ऋतूत शोधकार्य आपण हाती घेऊ नये त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच प्रचंड गतीने प्रवाहित होणाऱ्या हिमराशींना घेऊन अलकनंदेत त्यांनी उडी मारली कितीतरी वेळ चालला होता आचार्य परतले नव्हते अखेर काही तापसी गुरु गौडपाद यांच्याकडे आले त्यांनी शांतपणे म्हटलं आपण चिंता करू नका आचार्य परत येतील कुणाच्याच जीवात जीव नव्हता प्रात काळची माध्यान्न होऊन तीही उतरू लागली परंतु आचार्यांची परतण्याची आशा आता सर्वांनी सोडली आणि आश्चर्य म्हणजे लोक परतण्याच्या विचारात असताना कुणीतरी ओरडलं आचार्य आचार्य सर्व समुदाय नेत्र विस्फारून पाहत राहिला गौरवर्णीय आचार्य पाण्यात राहिल्याने अधिकच उठून दिसत होते त्यांच्या एका हातात मूर्ती होती अहो आश्चर्य म्हणत सर्वांनी जय जयकार केला आचार्य किनाऱ्यावर परतले सनंदनच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या इतिहासातलं एक पान आज त्यांनी पुन्हा लिहिलं होतं दुसऱ्या दिवशी प्रातकाळी गुरु गौडपाद यांच्या हस्ते विष्णू मंदिरात विष्णुदेवांची प्राणप्रतिष्ठा झाली आता पुन्हा कधी या मंदिराला क्षती पोचणार नव्हती आचार्य समाधानाने आश्रमात पोचले गुरुदेव म्हणाले जे अनेक वर्षांपासून लोकांना जमलं नाही ते तू केलंस आजपासून बाराशे वर्षापूर्वी क्षत्रिय राजा शुद्धोधन याचा पुत्र सिद्धार्थ यांनी एक दिवस विश्वातल्या व्यथा वेदनेचा समाजव्यवस्थेचा राजकीय धार्मिक स्थितीचा अभ्यास करून धर्मस्थापन केला तो बुद्ध धर्म हिंदू धर्मातील सर्व गोष्टी घेऊन त्याची एक बुद्ध धर्म आचारसंहिता तयार केली ती सहज सोपी होती त्यामुळे त्या धर्माला अनेक लोक अनुयायी मिळाले संपूर्ण उत्तराखंडावर साम्राज्य असलेल्या सम्राट अशोकाने त्याला आश राजाश्रय दिला धर्मप्रसार वेगाने झाला आज बाराशे वर्ष त्याच धर्माचं समांतर असलेले जैन धर्माचं प्राबल्य वाढले आर्यांवर वारंवार होणाऱ्या शकहूण यवन युनानी सर्वसेना परतलेली नसते तेही सांप्रत भारतात आहेत छोट्या वंशाला वंशवेल वाँशा भारतात पसरण्यास वेळ लागणार नाही तेव्हा ही सामाजिक स्थिती लक्षात घेता एकसंध भारत हिंदू धर्मा भर हिंदू धर्माने पूर्ण व्हावा ही अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आज तुझा तू प्रथम चरण उचलला आहेस तुझं अभिनंदन करताना तुझ्याविषयीच्या माझ्या अपेक्षा योग्य आहेत याचा मला विश्वास वाटला आचार्यशंकर मनातून उमजले की माझ्यासाठी ही जीवघेणी परीक्षा होती अनेकदा जीव जाण्याचा प्रसंग येणार हेही ये त्यातून ध्वनित होत होतं गुरुदेव अनेक सूक्ष्म निरीक्षणातून त्याला घडवत होते वत्साशंकर तू अनेक देवतांची स्तुती स्तोत्र लिहिली आहेत हे मी जाणून आहे ती काही काव्य तुझ्या येण्यापूर्वीच काही पांतस्थांनी मुखोद्गत करून इथवर आणली अत्यंत मधुर नादमय उपमा अलंकारांनी सजलेली घात प्रतिघात यांनी सहज गुंफलेली रचना ऐकून मी सहज विचारलं तेव्हा तुझं नाव कळलं आता माझी इच्छा आहे मी ज्या मांडुक्य उपनिषदावर भाष्य लिहिलंय त्यावर मांडुक्यकारिका लिहिलं तर ते अधिक जनसमुदायापर्यंत जाईल आपण माझ्याच मनातलं बोललात गुरुदेव मी उपनिषदांवर भाष्य लिहिणार आहे काही काळ निवांत एखाद्या पर्वत गुंफेत वास करणार आहे निर्विकल्प समाधी मात्र घेणार नाही जीवनाच्या कार्याच्या दिशेने चिंतन अवश्य करणार आहे खरं तर मला ज्ञात आहे वत्सा तुला आत्मानंदासाठी समाधी अवस्था प्राप्त करायची आहे परंतु वत्सा तुझा जन्म मुळी लोकहितार्थ झालाय स्वहितापेक्षा समाजहित राष्ट्रहित तुला साधायचं आहे याचं भान आहे ना दोन्ही गुरूंचा आदेश मला शिरसावंदी आहे आचार्यशंकरने एक गुंफा निवडली काही काळ एकांतवास स्वीकारला परंतु हिमाचल प्रदेशातल्या अनेकांना आचार्यशंकरचं आगमन कळलं होतं अनेक लोकसमुदायांनी त्यांना प्रश्न विचारायला शास्त्र चर्चा करायला त्यांच्याकडून योगविद्या शिकायला जाणायला भाष्यपाठ घ्यायला येत होते अखेर आचार्यशंकरने विचार केला प्रातकाळची नित्यकर्म आटोपल्यावर आपल्याला हवं ते लेखन करावं ईश केन कठ उप्रश्न मांडुक मांडुक्य तैतरीय ऐतरेय छानोग्य बृधारण्यक्य श्वेताश्वतर नृसिंह तापिनी ह्या उपनिषदांवर प्रथम भाष्य करायचं ठरवलं आणि त्यानंतर त्याप्रमाणे त्यांनी लिहायला घेतलं प्रस्थानत्रयी म्हणजे उपनिषद ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता यावरच एक लेखन प्रकल्प त्यांनी मनाशी योजला आणि संकल्प केला त्यांचे म दिवस महिने वर्ष व्यतीत होत होते त्यांच्या लक्षात आलं ज्या निर्विकल्प समाधीच्या आनंदासाठी एकेकाळी आपण व्याकुळ झालो होतो ह्या लेखनाने मिळालेला अपार आत्मानंद समाधीपेक्षाही महत्त्वाचा आहे तीच एकाग्रता तेच ध्येय तीच स्वतःची अनुभूती आणि तीच ईश्वराप्रती जाण्याची व्याकुळता शब्दाशब्दातून मिळत होती प्रत्येक कार्य करताना साधनाही होत होती साधनेनंतरचा सिद्धीप्राप्तीचा आनंद अनुपमेय अद्भुत मातेने वेदनेनंतरचा आनंद घ्यावा असा अतुलनीय स्वर्गीय सुखाची परमावधी होती ते स्वकार्यावर प्रसन्न होते लिहून झालं की भाष्य गुरुदेवांना दाखवित होते त्यांच्याकडून ऐकून कृतकृत्य होत होते परमानंद देणारी लेखन साधना म्हणजे जीवातले शब्द आणि शब्दातला जीव यांचं मधुरमेलन होत अलकनंदेचं गंगारूप अवखळ होतं अलकनंदेच्या किनाऱ्यावर ते उभे होते तिला पाहून म्हणाले देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे शंकर मौली विहारिणी विमले मम मतिरास्ताम तव पदकमले भगीरथी सुखदायिनी मातास्तव जलमहिमा निगमे ख्यात नाहम जाने तव महिमान त्राही कृपा मार्यकारला गंगा नदीला अर्पण केली दुसऱ्या दिवशी गंगेच्या उगमाकडे निघाले पशुपक्षी वृक्षहीन मनुष्यहीन असलेल्या हिमसाम्राज्यात ते निघाले होते पुन्हा श्वासाची गती वाढली देहाला शीतका लहरी कंपित करत होत्या मनाचा आग्रह कायम होता सनंदन काही शिष्य मंडळी समवेत होती सनंदन म्हणाला आचार्य आपण मला सखा स्वकीय मानलत परंतु मी आपल्याला नित्य गुरुस्थानी पाहता आलोय आपण ह्या स्थळी मला संन्यास दीक्षा द्यावी म्हणजे मी आपला प्रथम शिष्य होईल मला आता संन्यास धर्म स्वीकारायचा आहे आचार्यांनी त्याला म्हणण्याप्रमाणे संन्यास दीक्षा दिली त्याचं नाव पद्मपाद ठेवलं सनंदन हसला काल परवाच घडलेली गोष्ट त्याला आठवली सनंदन दूर अंतरावर होता आचार्य शंकरने हाक मारली सनंदननी हाक ऐकली मात्र तो निघाला त्या ठिकाणी कमळाच्या वेलींचं जाळं होतं त्याकडे त्याचं लक्षही नव्हतं आचार्यांना चिंता होती त्याच्या सकुशल येण्याची अखेर तो त्यांच्याजवळ आला तेव्हाच ते म्हणाले सनंदन तू सकल पद्मांच्या मार्गावरून चालत आलास तेच शब्द लक्षात घेऊन त्याचं नाव पद्मपाद हे ठेवलं दुर्गम अशा गंगोत्रीच्या उगमापर्यंत ते पोचले हिमालयाच्या विराट अनुपम मनाला विलक्षण ओढ लावणारं लावण्य रौद्ररूप मनाला भावणारं होतं पुढे गोमुखापर्यंत जायचं होतं प्रातकाळी त्यांनी त्या संपूर्ण निर्मनुष्य मार्गावरून परत सायंकाळपर्यंत यायचं होतं ते गेले रत्नकणांनी संपूर्ण हिमालयाचा परिसर चमकत होता शिवशंकराच्या महासत्तेची जाणीव झाली वेदांच्या रुचा इथे रचल्या न गेल्या तर नवलच इथला प्रत्येक कण क्षण शिवशंकराच्या विराट मृत्यूचक्राचं स्मरण करून देत होतं ज्या साम्राज्यात ज्या महासत्तेत मार्गातलं प्रत्येक पाऊल आनंददायी भयप्रदयी आहे किती विलक्षण विरोधाभास आहे जीवन आणि मृत्यू निराकार आणि साकार दोन्ही कल्पना इथेच दृढ झाल्या असाव्यात गोमुखाचं ते गंगेचं शिशुरूप पाहून परत आले गंगोत्रीला थांबून त्यांनी शिवमंदिराची स्थापना केली यापुढे जो भाविक इथे येईल त्याला गोमुखापर्यंतचा खडतर मार्ग चालता आला नाही तर इथेच त्याला पुण्य मिळेल वटवृक्षाचं बीज आणि त्या बीजात संपूर्ण वटवृक्ष सामावलेला असतो त्याप्रमाणे अखिल विश्वातलं सत्यरूप म्हणजे ब्रह्म ते ह्या साकार शिवलिंगात प्रगटलेलं भाविकांना वाटेल ते गंगोत्रीहून यमनोत्रीला गेले तिथून पुढे नंद प्रयागला परत येऊन केदारधामला आले स नंदन आता पद्मपाद म्हणाला आचार्य काही काळ विश्रांती घ्यावी नाही पद्मपाद आता जीवनात विश्रांती नाही जीवनाचा कण अन क्षण लोकहितार्थ व्यतीत करायचा आहे आता मी नसतोही खरं तर सोळा वर्षाचं आयुष्य इथे आल्यावर संपलंच होतं चार वर्ष लेखनात गेली आता उरलेल्या प्रत्येक दिवसाचं कार्य कार्यासाठी एकही क्षण व्यतीत करायचा नाही आहे त्या दिवशी प्रातकाळ उलटून गेला तरी केदारनाथला जाताना असणाऱ्या मंद्या मंदाकिनी जलात ते उभे होते अत्यंत शीतलहर हिमतुषार देहावर सजवून घेतलेली प्रवाहित झालेली मंदाकिनी शेजारी असलेलं गौरी कुंड आचार्यांना वारंवार हाक मारत जागवलं प्रसन्न हसत ते बाहेर आले त्यांची प्रतीक्षा करत एक वृद्ध किनाऱ्यावर उभा होता आचार्यांनी नमस्कार करीत म्हणलं प्रचंड शीतलहर असताना आपण इथे कसं महाराज आपल्यालाही काही विचारायचं आहे आपण नित्य शिष्यांना शारीरिक सूत्र आणि भाष्य शिकवता ते पाहतोय मी असं ऐकलं आहे इथे एक संन्यासी ब्रह्मसूत्र शिकवतो त्याचा पत्ता आपण द्याल अवश्य परंतु महाशय तो संन्यासी आता केदारनाथचं दर्शन घेऊन परतल्यावरच पुढचं सारं शिकवणार आहे मग त्याला कुठे भेटता येईल आणि केव्हा महाशय आपण त्याला पंधरा दिवसांनी गुरु गौळनाद यांच्या व्यासाश्रमामध्ये भेटाल का तो अवश्य भेटेल निश्चित ना आपल्यासारख्या वृद्धाचा तो अवमान कधीच करणार नाही मी अवश्य येईन परंतु आचार्यांनी तोवर समाधी घेतली नाही म्हणजे मिळवलं महाशय आपण निश्चिंत असा तो तुम्हाला भेटेल विश्वास ठेवा पद्मपाद आणि सारी शिष्यमंडळी हा संवाद ऐकत होती त्यांना या संवादाने अतीव आनंद झाला केदारनाथची अवघड चढहळ विक्षिप्त लहरी वातावरण गूढरम्य हिमालयाच्या रांगा प्रवाहित होणारी मंदाकिनी अनुभूतीने परिपूर्ण असलेले आचार्य केदारनाथला शिष्यांसह जाऊन आले मध्ये कुठेही त्यांना जागृत करावं लागलं नाही हा त्या वृद्धाचा चमत्कार होता आल्यावर त्यांनी बद्रीनाथला अविलंब जाण्याचं ठरवलं तेव्हा पद्मपादने विचारलं इतकी त्वरा कशाला काही काळ विश्रांती घेता येईल पद्मपाद तो वृद्ध निश्चितच आपल्या प्रतीक्षेत असणार आणि खरोखरीच आचार्यांसह सारे अविलंब व्यासाश्रमात पोचले तेव्हा त्यांना पाहून पद्मपाद त्यांना नमस्कार करीत मनोमन म्हणाला गुरुदेव गौडपाद यांना आपल्या गुरुंची म्हणजे व्यासमुनींची भेट घडवून द्यायची होती परंतु ते तपस्या करीत होते शुभ्र धवल दाढी मस्तकापासून मानेपर्यंत रुळणारा शुभ्र केशसंभार ललाटावर विष्णू लावतात ते चंदनगंध गळ्यात रुद्राक्षमाला सुदृढ यष्टी सागरासारखे गंभीर नेत्र हेच तेच तर नसावेत प्रत्यक्षात तो म्हणाला आमच्याही अगोदा तुम्ही पोचलात आपण केदारनाथला गेलात तेव्हा मी इकडे आलो तुम्ही मला त्या आचार्यांचं नाव सांगाल का अवश्य ज्यांना सर्व शास्त्र कंठस्थ आहे असे आमचे गुरु शंकराचार्य प्रत्यक्ष आपल्या समोर आहेत आणि वेदव्यास रचित ब्रह्मसूत्राचे ते भाष्यकारही आहेत धन्य झालो मी आचार्यशंकर आपण मला तृतीय अध्यायातलं प्रथम सूत्राचं तात्पर्य सांगाल आचार्यशंकर विनम्रतेने म्हणाले ज्या आचार्यांना सूत्राची व्याख्या ज्ञात आहे त्यांना माझा नमस्कार आहे मी भाष्यकार असल्याचा मला अभिमान नाही मी अत्यंत विनम्र वृत्तीने हे कार्य केले आहे त्या वृद्धाने ब्रह्मसूत्रावर अनेक प्रश्न विचारले त्यात वेदांत कर्मकांड ज्ञानकांड विविध वी विविध -वी शास्त्र मतमतांतर यावर भरभरून प्रश्न विचारले दोघही समान विद्वान अभ्यासक मीमांसक दिवस सतत प्रश्नोत्तर होऊनही त्यांचा अंत होत नव्हता शेवटी वृद्ध म्हणाला आचार्य शंकर तुझ्या परिपूर्ण सूक्ष्म ज्ञानावर मी प्रसन्न आहे आता मी परत येणार नाही तुला माझ्याकडून काही अपेक्षा आहे का महाशय मी संन्यासी असलो तरी माझ्याजवळ ज्ञानसंग्रह आहे मी गृहस्थ नसलो तरी दान करावं असं माझ्याजवळ खूप आहे मी निर्विकल्प समाधीचा मोह धरून गिरीकंदरात मात्र जाणार नाही मला समाज आणि स्वधर्म यांना एका सूत्रात बांधायचं आहे आपण मला आशीर्वाद द्यावा ही अपेक्षा आणि विनंती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत्